हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव ज्योती विराम पाटील, शिरपूर उपासना केंद्र बालाजी मंदिर। मी साधारणतः बापू केंद्रामध्ये 2007 ते 2008 वर्षापासून आलेली आहे। मला पहिला अनुभव म्हणजे बापू काय होता हे मला काहीच माहिती नव्हतं। मी दुबेरी कॉलनीत राहायची भाड्याने। तेव्हा मी आमच्या बालाजी उपासना केंद्राचे गुरु सप्तसंघ दीपक सिंह पाटील यांच्याकडे कॉइन बॉक्स होता। मी त्यांच्या घरी फोन लावायला जायची। त्यांच्या घराच्या समोर अगदी म्हणजे दाराच्या समोरच आशीर्वादाचा फोटो होता बापूंचा। मी वारंवार जायची कॉइन बॉक्स वर फोन लावायला, तर त्या बापूंचा फोटो बघायची। मी कशी म्हणायची, यांनी कोणता गुरु केला असेल अशी मनात माझी हे इच्छा राहायची। पण विचारूनच काय यांना हा माणूस कोण आहे असं। मग असं 2-3 वर्ष गेलं। त्याच्यानंतर बापूच्या कृपेने मी त्यांच्याच घरात भाड्याने गेली। त्यांच्याकडे लहान लहान मुलं होती, दीपक सिंहचा मुलगा, त्यांच्या 2 पुतण्या 1 पुतणी। रोज सायंकाळी ते रामरक्षा, हनुमान चालीसा, बापूंचे गाराणे, वेगवेगळे स्तोत्र म्हणायचे। इतके जोर जोरात आणि इतके सुंदर आवाजात म्हणायचे, ते मला फार आवडायचं। माझा पण मुलगा होता लहान, 1-1.5 वर्षाचा। मग त्यांच्या घरात मी साधारणतः 2 वर्ष राहिली। तर त्याला मग 2 वर्षामध्ये मी फारच त्यांच्याकडे आकर्षित व्हायची, त्यांच्या गप्पा गोष्टी। नाही तेव्हा ते बापूंविषयी कुठल्या ना कुठल्या गोष्टी सांगायच्या, रामनाम लिहायचे ते। त्यांचं सतत अशी हे चालू राहायचे बापूंच्या विषयात। मग मी लहान मुलाला, माझा मोठा मुलगा होता लहान, त्याला घेऊन त्यांच्या घरी जाऊन बसायची रोज सायंकाळी। असं करता करता थोडंफार मला इंटरेस्ट यायला लागला, हा बापू आहे बा, देव आहे बा असं। पण मी तरी दुर्लक्ष करायची की असेल कोणीतरी। मग एके दिवशी माझा मुलगा खेळत होता, मला काही कामधंदा वगैरे करू देत नव्हता। मग मी त्याला धरून बसली। मग त्याच्यानंतर दीपक सिंह आहेत, त्यांची पुतणी आणि एक बाजूची मुलगी आली, म्हणे आंटी आम्ही तुमच्या सिंहला खेळवतो। म्हटलं तू नक्की खेळवशील का त्याला, म्हणे हो म्हणे, तुम्ही काम वगैरे आवरून घ्या तोपर्यंत। मग त्यांच्या घरामध्ये असं बहाऱ्यासारखं असं चौकन केलेलं होतं, तिथं एक किचन मध्ये पण होतं, हॉल मध्ये पण। मग त्या पोरीने काय केलं, चप्पल वगैरे काढून अगदी त्याला गणपती बापासारखं बसून दिलं तिथं। बसल मग ते खेळत होते, उठवत होते, इकडे तिकडे फिरत। मी लक्ष द्यायची, थोडं कामात लक्ष द्यायची, इकडे तिकडे बराच वेळ त्यांनी खेळवलं त्याला, 1.5-2 तास। त्याच्यानंतर तो बसला तिथं, बसला आणि त्याला तो कमी जास्त 1.5-2 वर्षाचा असेल जास्तीत जास्त। त्याला ते असं गणपती बापासारखं उचल्या गेले, उचलल्या बरोबर त्याच्या इथं वरती टावल्याला जोरात ती भिंत ठोकली। ठोकल्याबरोबर रडला तो थोडा, 1 सेकंद रडला आणि मला जोरात आवाज आला। मी धावत गेली त्याच्याकडे, धावत गेली आणि मी जोरात किंचाडली की सुनीता काही पटकन बाहेर आहे, सोनूला काहीतरी झालं। आणि बस तेवढ्यात तो बेशुद्ध पडला। मला तर काहीच सूचना, मी स्तब्ध बसली। बापू आणि बापू वगैरे असं आपल्याला एवढं हे नव्हतं तेव्हा, बसली स्तब्ध। त्याच्यानंतर मग सुनीता ताई जोरात पळत आल्या आणि एवढी जोरात किंचाडली मी की कॉलनीच्या सगळं म्हणजे जमावून गेला की हिच्या घरात असं काय झालं बा, ही बाई इतकी जोरात ओरडली असं म्हणून। मग त्या सगळ्या आल्या। तोपर्यंत त्या सुनीता विराई दीपक सिंह यांची मोठी भाऊजाईच आहे, भावाची पत्नी, ती आली, पळत आली, धावत आली। मग लगेच तिने धरलं की याला काय झालं असं धरलं, एकदम जोरात धरलं। तेवढ्यात ती पण जोरात ओरडली की बापूंची उधी आणणारे कोणीतरी, उधी लावा तिथं। लगेच मग त्यांची लहान मुलगी पळत गेली घरात आणि उधी आणली तिने। आणि त्या सुनीता ताईने बापूंचा तारक मंत्र म्हटला आणि त्याच्या डोक्याला उधी लावली। तोपर्यंत मी एवढी स्तब्ध होती, हा राहतो की नाही राहतो मला काहीच सूचना। मी नुसती त्यांची गंमतच बघत राहिली। त्यांनी फक्त आणि फक्त 5 वेळेस तारक मंत्र बोलले ते बापूंचा, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः। एवढं 5 मंत्र म्हटले आणि उधीच लावली। तोपर्यंत माझा सोनं अगदी व्यवस्थित ठणठणीत आणि उठल्या बरोबर मम्मी बोलला, तेव्हा माझा श्वास सुटला। बापू खरंच खूप प्रेमळ आहे आणि खूपच बापूंच्या उदयमध्ये एवढी पॉवर आहे ती कशातच नाही। तेव्हापासून मी बापू भक्तात विलीन झाली आणि तेव्हापासून मी केंद्रात सुद्धा जायला लागली। म्हणजे बापूने कधीच आम्हाला त्याच्या हाता म्हणजे त्याच्या चरणांपासून दूर करू नये, हीच एवढी माझी इच्छा। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सुवित।